पुण्यातल्या होर्डिंग दुर्घटनेत रिक्षा चालक उमेश मोरे गंभीर जखमी झाले. घरात मोरे एकटेच कमावते आहेत आणि त्यांच्यावर पत्नी, तीन लहान मुली आणि वृद्ध आई वडील असा परिवार अवलंबून आहे. त्यामुळे कमावता माणूस परतेपर्यंत काय करायचं असा सवाल मोरेंच्या पत्नीनं केलाय. दुसरीकडे रेल्वे प्रशासनाचा मुजोरपणा कमी व्हायला तयार नाही. चौथ्या वारीनं 4 वाजता मी जे कॉल केला, का हो तुम्ही घरी नाही आलो जेवायला, त्यांनी मला ह्या उत्तर दिला, तुम्ही कोण बोलता? मी म्हणलं तुमची बायको बोलते. त्यांनी म्हणले की तुझा नवरा येऊन तू ओळखून घेऊन जा, जाग्यावर आऊट झालेला आहे. त्यांनी मला हा उत्तर दिला. दररोज दुपारी 2 ला घरी जेवायला येणारा नवरा आला नाही म्हणून उमेश मोरेंच्या बायकोनं त्यांच्या मोबाईलवर फोन केला, तर तिला थेट उमेश मोरेंच्या निधनाचीच बातमी कळली. ते ऐकून सुवर्णा यांची शुद्धच हरपली. नातेवाईकांच्या बरोबर त्या कशाबाशा ससून रुग्णालयात पोहोचल्या, तर तिथे गेल्यावर उमेश मोरे जिवंत असल्याचं समजलं. पण त्यांच्या मेंदूला जबर मार लागलाय. 4-8 दिवसात ते हॉस्पिटलमधून घरी येतील, पण मोरे पुन्हा रिक्षा चालू शकतील का याबाबत अनिश्चितता आहे. ते रेल्वेवाले येऊन जबरदस्ती करतात, तुम्ही 1 लाखाचा चेक ना करताय काय? आम्ही म्हणलो आम्हाला नकोच आहे ना ते 1 लाख. हे 1 लाख घेऊन मी काय करणार? यांची तर आता अशी अवस्था, आता बघलेलं ना ते समजेनी बघितल्या त्या अवस्था का आहेत ती. आजू पुढं काय दवाखाना मला लागला घरी गेल्यावर, अचानक त्यांना त्रास झाला, मी कुठून घालणार? वृद्ध आई वडील, पत्नी आणि 3 लहान मुली असा परिवार फक्त मोरेंवर अवलंबून आहे. नाही म्हणायला रेल्वेनं 1 लाखांची मदत मोरेंना देऊ केली आहे, मात्र सुवर्णा मोरेंनी ती नाकारली आहे. एक तर 1 लाख रुपये उपचाराला पुरणार नाहीत, आणि 1 लाख रुपये घेतले तर रेल्वेला हमीपत्रावर सही करून द्यायची आहे, ज्यामुळे मोरे रेल्वेकडे पुन्हा कुठलीही मदत मागू शकणार नाहीत किंवा रेल्वेविरोधात कायदेशीर लढा देता येणार नाही असं मोरेंच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे. रेल्वेने मात्र हमीपत्राबाबत गैरसमज झाल्याचं म्हटलंय. आप निश्चिंत होकर इस चेक को स्वीकार कीजिए, कोई भी आपके और खर्चे पर इसका असर नहीं होगा. आपको ये अलग राशि दी गई 1 लाख रुपये, इससे कोई भी क्लेम बाधित नहीं होगा, ये आपसे निवेदन है. जखमींना 15,000 रुपये देण्याचा नियम असताना मोरेंना 1 लाख रुपये देत असल्याचं सांगत रेल्वेनं आपला उद्दामपणा दाखवून दिला. त्यातच दुर्घटनेनंतर रेल्वेच्या पुणे विभागीय कार्यालयाच्या आवारात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. होर्डिंग दुर्घटनेविषयी माहिती घेण्यासाठी येणारे माध्यमांचे प्रतिनिधी, मृत आणि जखमींचे नातेवाईक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना गेटवरच अडवण्याचं काम हे रेल्वे पोलीस करतायत. आधी बेजबाबदारपणा करायचा आणि नंतर धड मदतही करायची नाही असा कारभार रेल्वे करते. नितीन पाटणकर, झी मीडिया, पुणे.